हिंगोली नगर परिषदेच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेच्या गाडीचं पूजन करण्यात आलं आणि हे पूजन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आलं. ही विकसित भारत संकल्प यात्रा गाडीमध्ये LED वाल लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत विकसित करण्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती तसेच भारत विकसित करण्यासाठी करत असलेले प्रयत्न आणि भारत देश कसा बळकट होईल याची पूर्ण माहिती गावागावांमध्ये आणि घराघरांमध्ये नागरिकांमध्ये पोहोचावी या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा गाडी आहे. यावेळी आमदार संतोष बांगर, डॉक्टर सय्यद अमीन, हिंगोली प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना, अल्पसंख्याक डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य, नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी उमेश हेंबाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, अभियंता काकडे, अभियंता पुतळे, संदीप घुगे, पंडित मस्के, शेख साजिद, संघपाल नरवडे, कमलेश शिंगळे, आनंद दायमा यांची आणि इतरांची उपस्थिती होती. आविष्येक, MCN News, हिंगोली.